अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरामध्ये महाराणा प्रताप यांची 482 जयंती ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाली। सर्वप्रथम शहरातील महाराणा प्रताप चौक या ठिकाणी महाराणा प्रताप जयंती उत्सव समितीच्या वतीने महाराणा प्रताप यांची जयंती साजरी करण्यात आली। माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले व त्यानंतर जामनेर शहरातील नगर परिषदेजवळील राजमाता जिजाऊ चौकात माजी मंत्री आमदार गिरीश महाजन आणि राष्ट्रवादीचे जिल्हा नेते संजय गरुड यांच्या हस्ते महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले। तसेच शहरातील जामनेरपुरा येथील महाराणा प्रताप चौकातील महाराणा प्रताप यांच्या फलकाचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले। अशा पद्धतीने शहरातील विविध भागांमध्ये महान योद्धा शूरवीर महाराणा प्रताप यांची 482 जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। 482 महाराणा प्रतापाच्या जयंतीच्या निमित्ताने मला खूप शुभेच्छा देतो। आताच आपल्या चौकामध्ये त्या ठिकाणी चौकाचं तर नामकरण आपण केलेलं आहे आणि त्या ठिकाणी आपण पूजनही केलं। त्या ठिकाणी पुतळा बसवण्याचा आपला मृदय आहे। नगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी एक स्मरण पुतळा महाराणा प्रतापांचा आपण त्या ठिकाणी बसवणार आहोत। तिथे 6-8 महिन्यामध्ये नगरपालिकेची इमारत आहे सगळी पाडली जाणार आता महिनाभरामध्ये आणि या ठिकाणी एक भव्य दिव्य असा एक महाराजांचं स्मारक शिवाजी महाराजांचं ते आपण या ठिकाणी उभं करतो आहोत। बाबासाहेब आंबेडकर त्यांचा एक मोठा पुतळा आपण समोर त्याचं नामकरण केलेलं आहे त्या ठिकाणी आपण उभा करतो आहोत। निश्चित महात्मा ज्योतिबा फुले हे मार्केट जे चाललेलं आहे मागे त्या ठिकाणी आपण त्यांचाही पुतळा उभा करणार आहोत। अशा सगळे जे महापुरुष आहेत त्यांचे पुतळे खरं जामनेर शहरामध्ये एकही पुतळा नाही असतोय त्यांना आपण मुद्दामून ठेवलेला नव्हतं की उगाच वाद नको विवाद नको पडतो का वातावरण सगळं अतिशय सामंजस्याचं आहे चांगलं आहे आणि ते पुतळे बसवताना आपण सगळी काळजी त्या ठिकाणी घेणार आहोत। पण निश्चित त्यांचा आदर्श सर्व समाजाने घ्यावा असा आमचा सगळ्याकडे प्रयत्न आहे आणि त्याचा नुसते पुतळे बसवायचे आणि त्यांची निगराणी पण करायची नाही असंही होता कामं नये आणि म्हणून महाराणा प्रतापांचा सुद्धा पुतळा आपण या ठिकाणी बसवण्याकरिता अभ्यास सुरू केलेला आहे। माझी सर्वांना एवढी विनंती आहे की आपण सगळ्या महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करतो महात्मा फुलेची जयंती साजरी झाली बजरंगबली आले श्रीराम आले बाबासाहेब आले सगळ्या जयंत्या आता महाराज प्रताप आहेत परंतु मला असं वाटतं की आपण सर्वांनी मिळून त्या जयंत्या साजऱ्या केल्या पाहिजे आणि आता ठराविक असं झालेलं आहे की बाबासाहेबांची पण जयंती आहे तर भगवान बोध पाहतील तर सगळे अजून पाहतील महात्मा ज्योतिबा फुले आले तर मग गांधी पाहतील तुम्ही तिकडे बघून सगळे कार्यकर्ते राहतील महाराणा प्रताप आले म्हणजे आमचे राजकीय बांधव आहेत। पण मला वाटतं या सगळ्या महापुरुषांचं जे काम आहे ते एका समाजासाठी नाही आहे एका धर्मियासाठी नाही आहे एका समाजासाठी त्याने सर्वांसाठी काम केलं देशासाठी काम केलेलं आहे खूप मोठी आपली पावती त्यांनी त्या ठिकाणी दिलेली आहे। पण मला असं वाटतं की आपण सर्वांनी मिळून त्या महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या केल्या पाहिजेत कुठेही त्याच्यामध्ये जातीपाटीचा लवलेश असता कामा नये आणि म्हणून मी आज आपल्याला विनंती केली की आपण संध्याकाळी महाराणा प्रतापांची मोठी तळवणूक काढत आहोत सर्वांनी आपण त्या ठिकाणी निवडणुकीला हजर राहावं एवढीच विनंती आपण या प्रसंगी करतो। पुन्हा आपल्याला सर्वांना महाराणा प्रतापांची जयंती निमित्ताने त्या ठिकाणी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राम, जय। आज ज्या महापुरुषांची आपल्या जामनेर तालुक्यातील सर्व तरुण ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ते नेते यांनी ज्यांनी इतिहास घडवला कर्तबगारी केली ज्यांनी येणाऱ्या पिढीला दिशा देण्यासाठी आपल्या आयुष्याचं फार मोठं खर्ची घालून अनेक किल्ले जिंकले अनेक युद्ध जिंकले असे प्रेरणादायी व श्रद्धास्थान असलेले महाराणा प्रताप सिंह यांचे 482व्या जयंतीनिमित्त मी आपल्या सर्वांना तालुकावासियांना हार्दिक शुभेच्छा देतो। येणाऱ्या पिढीसाठी फार मोठा इतिहास त्यांनी केलेला आहे आणि त्या इतिहासाचे साक्षीदार आणि त्या इतिहासाने दाखवलेली दिशा यावरच आपण सर्वांनी पाऊल ठेवणं आणि चालणं हीच त्यांना खरं प्रकारे त्यांच्या कर्तबगारीची आठवण आणि उत्तेजन आणि प्रेरणा राहील। पुनश्च एकदा सगळ्या तालुकावासियांना महाराणा प्रताप सिंह यांच्या 482व्या जयंतीनिमित्ताने
हार्दिक शुभेच्छा देतो व त्यांच्या प्रतिमेला त्रिवार अभिवादन करतो। धन्यवाद। जय हिंद। जय महाराष्ट्र। टेबल वरती जो मंगल कलश दिसतो आहे त्याच्या संदर्भात मी थोडक्यात सांगणार आहे। हा जो मंगल कलश आहे हा मंगल कलश महाराणा उत्सव समितीतील 8 सदस्य मेवाड भूमीमध्ये गेले आणि मेवाड भूमीमधून महाराणांचा पंचप्राण म्हणजे महाराणांच्या जीवनामध्ये ज्या 5 स्थानांना अत्यंत महत्व आहे त्या 5 ठिकाणची पवित्र माती या कलशामध्ये आहे। तुम्ही बघितलं असेल तर ती पिवळी माती हळदी घाटीची माती आहे। या 5 ठिकाणांमध्ये सगळ्यात पहिल्याने जी माती आहे ती आहे महाराणांचा जन्म इसवी सन 9 मे 1540 रोजी ज्या कुंभलगडावर झाला होता त्या कुंभलगडावरची ज्या घरामध्ये महाराणांचा जन्म झाला तेथील ज्या ठिकाणी माती पहिल्याने घेतली गेली। त्याच्यानंतर ही टीम चितोडगडावर गेली। चितोडगड ही जोहर भूमी म्हणून ओळखली जाते। या चितोडगडावर 3 वेळेस जोहर झाला। राजपूत स्त्रियांनी स्वतःच्या शिव रक्षणासाठी स्वतःला अग्निकुंडामध्ये झोकून दिलं होतं। एकदा 23,000 एकदा 16,000 आणि एकदा 7,000 अशा 47,000 स्त्रियांनी या चितोडगडावरती जोहर केला होता। ज्या कुंडामध्ये या स्त्रियांनी स्वतःची आहुती दिली त्या ठिकाणची माती या ठिकाणी त्या कलशामध्ये भरण्यात आली। त्यानंतर ज्या ठिकाणी हल्दी घाटीची प्रसिद्ध लढाई झाली हल्दी घाटी हे नाव यासाठी कारण ती माती जर तुम्ही बघत असाल तर ती आताही पिवळी दिसते आहे। सूर्यप्रकाशाची किरण ज्यावेळेस या मातीवर पडतात त्यावेळेस ही माती अगदी हळदीच्या रंगाने चकाकते। त्या ठिकाणची माती तिथे आहे। त्यानंतर बलीच्या या गावी महाराणांचा जो अश्व होता घोडा ज्याचं नाव चेतक जो इतिहास प्रसिद्ध झाला। माणसं तर माणसावर प्रेम करतात परंतु एखादा प्राणी हा माणसांवर किती प्रेम करू शकतो महाराणांवर किती प्रेम करू शकतो याचं इतिहासाचं जिवंत उदाहरण म्हणजे चेतक। या चेतकने हल्दी घाटीच्या लढाईमध्ये मानसिंहाच्या हत्तीच्या सोंड्यामध्ये असलेल्या तलवारीमुळे चेतकचा मागचा उजवा पाय कापला गेला आणि अंगावर असंख्य तलवारीचे घाव त्याच्या शरीरावर होते। अशा परिस्थितीत महाराजांना हल्दी घाटीपासून लांब घेऊन तो गेला आणि तो जात असताना मध्ये 22 फूट अंतराची जी नदी होती ती या चेतकने 3 पायांवर उडी मारून तो त्या नदीच्या पलीकडे गेला आणि महाराणांना सुरक्षित ठिकाणी नेल्यानंतर महाराणांच्या मांडीवर या चेतकने आपला प्राण सोडला। ही 4थी माती त्या ठिकाणची आणि त्याच्यानंतर महाराणांनी ज्या ठिकाणी आपला प्राण सोडला महाराणांनी जी भूमी आपली राजधानी म्हणून स्थापन केली ती भूमी म्हणजे चावण। अशा 5 ठिकाणची माती या कलशामध्ये ही समिती घेऊन आली। या समितीमध्ये माझ्यासोबत विलासभाऊ राजपूत रमेशभाऊ राजपूत त्याचबरोबर आदरणीय सुभाष सर त्यांचा चिरंजीव शुभम राजपूत सचिनभाऊ जाधव वैभव सिंह चव्हाण ही मंडळी होती आणि या मंडळीने हा पावन कलश त्या ठिकाणी हे घेऊन आली आहे। आपल्या समस्त जामनेर तालुका वासियांच्या वतीने त्या दर्शनासाठी हा मंगल कलश या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। जय। आज ज्या महापुरुषांची आपल्या जामनेर तालुक्यातील सर्व तरुण ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ते नेते ज्यांनी इतिहास घडवला कर्तबगारी केली ज्यांनी येणाऱ्या पिढीला दिशा देण्यासाठी आपल्या आयुष्याचं फार मोठं खर्ची घालून अनेक किल्ले जिंकले अनेक युद्ध जिंकले असे
प्रेरणादायी व श्रद्धास्थान असलेले महाराणा प्रताप सिंह यांचे 482व्या जयंतीनिमित्त मी आपल्या सर्वांना तालुकावासियांना हार्दिक शुभेच्छा देतो। येणाऱ्या पिढीसाठी फार मोठा इतिहास त्यांनी केलेला आहे आणि त्या इतिहासाचे साक्षीदार आणि त्या इतिहासाने दाखवलेली दिशा यावरच आपण सर्वांनी पाऊल ठेवणं आणि चालणं हीच त्यांना खरं प्रकारे त्यांच्या कर्तबगारीची आठवण आणि उत्तेजन आणि प्रेरणा राहील। पुनश्च एकदा सगळ्या तालुकावासियांना महाराणा प्रताप सिंह यांच्या 482व्या जयंतीनिमित्ताने हार्दिक शुभेच्छा देतो व त्यांच्या प्रतिमेला त्रिवार अभिवादन करतो। धन्यवाद। जय जय महाराष्ट्र। महाराणा प्रताप की जय। प्रथमतः महाराणा जयंतीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। त्याग शौर्य आणि बलिदान हे या भारतभूमीला शिकवणारं आणि अखंड हिंदुस्थानचं एक आराध्य दैवत म्हटलं तरी कमीच होईल। कारण संपूर्ण हिंदुस्थान नव्हे तर पूर्ण जगभर ज्या महाराणांनी स्वातंत्र्याची बीजं पेरली, स्वातंत्र्य काय असतं आणि पारतंत्र्याविरुद्ध लढा कसा उभा करायचा याची मुहूर्तमेळ महाराणांच्या विचारातून आपण आपल्या देशामध्ये आणि जगामध्ये सुरू केली। महाराणांचा विचार हा आज हिंदुस्थानच्या प्रत्येक व्यक्तीच्या नसानसामध्ये भिनलेला आहे। आज महाराणा जयंतीच्या निमित्तानं सर्व जाती धर्माचे लोक असतील, सर्व पक्षीय लोक असतील, त्या सर्वांनी एकत्र येऊन आज महाराणांचा विचार पुढे नेण्याचं कार्य आपल्या सर्वांच्या हातून या जयंतीच्या निमित्तानं घडो। हा देश, हा हिंदुस्थान हा अखंडित कसा राहील, अबाधित कसा राहील, आपण सर्वजण एका छताखाली एका कुटुंबासारखे हे वसुदैव कुटुंबकमची आपली जी प्रेरणा आहे ती आपल्याला कशी घेता येईल हीच आपल्याला महाराणांना खरी आदरांजली असेल। मी पुनश्च एकदा आपल्या सर्वांना महाराणा जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि म्हटलेलंच आहे की जिथं जिथं अन्याय होत असेल, अत्याचार होत असतील, तिथं तिथं निश्चितच सर्व क्षत्रिय समाज हा अन्याय अत्याचार दूर करण्यासाठी जे वंचित असतील, दुर्लक्षित असतील, मग ते शासनाच्या योजनापासून असतील, कुठल्याही योजनांपासून असतील, त्यासाठी निश्चितच या सर्वांच्या पाठीशी उभं राहण्याचं द्योतक आज महाराणांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण सर्व हा वसा घेऊया। पुनश्च आपल्या सर्वांना महाराणा जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। सर्व राजपूत बांधव, सर्व समाज बांधव, सर्व जाती धर्मांच्या सर्व समाज बांधवांना महाराणा प्रताप जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। 482 श्री महाराणा प्रताप जयंती आहे। राणाजी महाराज प्रतापांचा इतिहास कधी कुठला राहणार नाही। त्या वंशाचे आमच्यासारख्या छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांनी आम्ही पायभानिक आहोत। समाजासाठी आम्ही समाजाचे आम्ही पायभान आहोत। आम्ही सगळ्या सगळं जाती धर्माच्या लोकांना त्याबरोबर हे महाराणा प्रताप सर्वांचेच आहे व सर्वांसाठी त्यांनी मेहनत केलेली आहे व सगळ्यांसाठी ते लढले। त्यांनी त्यांचा इतिहास कधीच पुसले जाऊ शकत नाही असा त्यांचा इतिहास आहे। आमचे सर्व महाराणा प्रताप जयंती समितीचे सर्व सर्वांनी राजस्थानला जाऊन पिवळी हल्दीघाटीला जाऊन तिथून माती आणली। त्या आमची कर्मभूमी धर्मभूमी असल्यामुळे आमची जे आणि जन्मभूमी जरी महाराष्ट्राची असेल तरी आमची कर्मभूमी हे राजस्थान आहे। आमचा जो आमचा राजा होता त्या राजांच्या आशीर्वादाने आज आपल्याला हे जे दिवस दिसत आहे अतिशय चांगले दिवस दिसत आहे। तर आम्ही कोरोनाच्या महाकाळामध्ये 2 वर्षामध्ये जे काही सर्व जयंत्या महाराणा प्रताप जयंती असेल, शिवजयंती असेल, बाबासाहेब आंबेडकर जयंती असेल, संपूर्ण जयंत्या ह्या महिन्यामध्ये अतिशय जोरामध्ये उत्साह साजऱ्या झाल्या। तसे आप महाराणा प्रताप जयंती संध्याकाळी 4 वाजता जामनेरपुरा भागातून हे निघणार आहे। सर्वांनी या जयंतीसाठी हजर राहावं आणि सर्वांसाठी डोंगरेजी महाराज नगरमध्ये जेवणाचं सुद्धा नियोजन केलेलं आहे। सर्वांनी तिथे यावं, सर्वांना आमच्या आग्रहाची विनंती आहे। एवढं बोलून माझं जय महाराणा प्रताप की जय। निमित्त पूर्ण जामनेर शहर, जामनेर तालुका, राजपूत परदेशी समाज बांधव आणि सर्व समाज बांधव मिळून आपण आज ही जयंती एक अजरामर जल्लोषात साजरी करतो आहोत।
संध्याकाळी फार मोठं जयंतीचं नियोजन आहे। तरी मी आवाहन करतो सर्व समाजाने एकत्र येऊन आपण आताच आदरणीय आमचे माननीय आमदार साहब गिरीशभाऊ महाजन यांनी सर्वांना पूर्ण तालुक्याला आमंत्रित केलं आणि पूर्ण तालुक्याला आवाहन केलं की सर्व जी ही जयंती असेल ज्या महापुरुषांची जयंती असेल ती जयंती आपण सर्व मिळून साजरी केली पाहिजे। तर त्याच उक्तीप्रमाणे आपण सर्वांनी आज संध्याकाळी एकवटून श्री महाराणा प्रताप सिंह महाराजांच्या जयंतीमध्ये सामील व्हायचे। श्री महाराणा प्रताप जयंतीसाठी मी परदेशी समाज राजपूत समाज व श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेमार्फत सर्वांना एक विनम्र आवाहन करतो, सर्वांच्या चरणी एक कळकळीची विनंती करतो की सर्वांनी जयंतीमध्ये येऊन आपला सहभाग नोंदवा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।